माननीय आमदार जयंतरावजी पाटील माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा राजाराम बाबू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराम नगर आणि माहुली कार्यकारी संचालक विजयराव पाटील व्हाइस चेअरमन पी आर पाटील चेअरमन सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग अविचल राष्ट्रवादी निष्ठा आणि कर्तबगारी सभ्य सुसंस्कृत विचारी चिंतनशील संयमी आणि परखड जनसंवादी अभ्यासक आधारवड मेहनत आणि बांधिलकीचे दावेदार पुरोगामी राजकारणी बेजेच्या राजकारणाचा पुरस्कर्ता ज्ञानी तंत्रस्नेही अशा परिपूर्ण नेतृत्वाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक 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 दी, हार शुभ आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली विखे पाटलांची भेट काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी विखे पाटलांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे शरद पवार आणि संजय राऊत म्हणजे चलनातून बाद झालेल्या फाटक्या नोटा शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या जीर्ण झालेल्या नोटा आहेत चलनातून बाद झालेल्या नोटा आहेत अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान तब्बल चोवीस वाघांचा मृत्यू झाला आहे सर्वात जास्त नऊ वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशात झाला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर येतोय ये महाराष्ट्रात सहा वाघांचा मृत्यू झालेला आहे ठाकरे शिंदेगडाचे वकील कोर्टात आपापली बाजू मांडत आहेत या संपूर्ण खटल्यास सातत्याने नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख दोन्ही पक्षाकडून करण्यात येत होता परंतु नबाब रेबिया प्रकरण महाराष्ट्राला लागू होत नाही असं महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांनी मांडलेलं आहे जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड घडामोडींना वेग मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली तसेच पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धरपकडी देखील केलेली आहे मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे पाठबळ चित्रपट मालिका जाहिरात वेब सिरीज वेब पोर्टल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी राज्य सरकारने सर्व कश माणस कार्यप्रणाली एसओ पी बुधवारी निश्चित केली त्यानुसार या क्षेत्रातील कामगारांना पगार बोनस भविष्य निर्वाह निधीचे नियम लागू करण्यात आले आहेत शिक्षकांसाठी महत्वाची बातमी राज्यातील शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यात केंद्र प्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील तसेच शिक्षक सेवकांना सोळा हजार रुपये वेतन देणार आहोत अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे किंगमेकर ॲक्शन मोडवर कसबा पोटनिवडणुकीसाठी कसब्याच्या किंगमेकर खासदार गिरीश बापड यांनी मैदानात उतरण्या चा निर्णय घेतलेला आहे आजारी असूनही ते आज नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाचा निकाल राखून ठेवला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सलग तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवलेला आहे या प्रकरणी पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ठाकरे आणि शिंदेगडाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला बंगळूर जगातील दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर ब्रिटनची राजधानी लंडन पहिल्या क्रमांकावर आहे तर भारताचं आय टी हब बंगळूर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे देशाची राजधानी दिल्ली चौतीसव्या क्रमांकावर आहे तर मुंबईला लागून ला असलेलं पुणे शहर या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबई सत्तेचाळीसव्या क्रमांकावर आहे इच्सरगंजेतील जर्मन टोळी जरवंद सांगली हरीपोळीजवळ रस्त्याकडेला थांबून सेल्फी घेणाऱ्या तरुणींना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावून लुटणाऱ्या इच्सरगंजेतील जर्मन टोळीला पोलिसांनी जरबंद केले त्यांच्याकडून मोबाईल छरायचे पिस्तूल दोन दुचाकी असा पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे मुंबईत बर्निंग लोकलचा थरार प्रवासी गाडीतून उतरले खाली रोजमारे त्याला कोण रडे अशी अवस्था मध्य रेल्वेची झाली आहे आज आसनगावे रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून अचानक धूर निघू लागला त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मध्यच लोकल, लोकल थांबवली आणि खाली उतरले चीन सीमेबाबत केंद्राचा मोठा निर्णय आय टी बी पीमध्ये नऊ हजार चारशे पदांची भरती बटालियन्स आणि सेक्टर हेडक्वॉर्टरचे काम दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत पूर्ण होईल ज्यासाठी एकूण नऊ हजार चारशे पदे निर्माण करण्यात येणार आहेत कॉन्ट्रो क्वीन भास्कर अडकले लग्नाच्या बेडीत आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री स्वराभास्कर लग्नाच्या बेडीत अडकलेली आहे अभिनेत्रीने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलेला आहे गिरीश महाजन गुंडांसमोर प्रचार करतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोमरे यांनी महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत पुण्यातील कसबा पेठ निवडणुका संदर्भात मंत्री गिरीश महाजन हे गुंडांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केलेला आहे राज्यपालांनी राजकीय आखाड्यात उतरू नये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज तिसऱ्या दिवशी युक्तिवाद पूर्ण झाला यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे या सुनावणी कोर्टाने माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर ताशेर ओढले आहेत राज्यपालांनी राजकीय आकड्यात उतरू नये असं कोर्टाने म्हटलेलं आहे बुलेट ट्रेन माडा लोकसभा मतदारसंघातून जाणार हैदराबाद बुलेट ट्रेन माडा लोकसभा मतदारसंघातून जावी यासाठी आपण पंतप्रधानांकडे केलेली मागणी मान्य झाली आहे लवकरच त्यास तांत्रिक मंजुरी मिळेल असा विश्वास खासदार रणजितसिंग निंब नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलेला आहे कायदेतज्ञांचा सल्ला घेऊनच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे पण आम्हाला निकालाची चिंता नाही कायदेतज्ञांचा सल्ला घेऊनच एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यामुळे निकाल कायद्याच्या म्हणजेच आमच्या बाजूने लागणार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केला धक्कादायक खुलासा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे पडळकर म्हणाले आदिवासी जमातीसह तेहत्तीस जमातींवरती अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची मोठी ऑफर भाजपने अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत त्यांनी आता विचार करायला हवा अशी ऑफर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांना दिलेले आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह